माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांच्यानंतर मुंबई काँग्रेसला आणखी एक मोठा हादरा बसला आहे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसला रामराम ठोकलाय आणि येत्या दहा तारखेला ते, ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा चा आहेत त्याचवेळी त्यांचे पुत्र वांद्रे पूर्वचे आमदार जिशान सिद्दीकी यांच्याबद्दल मात्र त्यांनी बोलायचं टाळलंय जिशान स्वतः निर्णय घेतील असंही त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगून टाकलं मात्र बाबा सिद्दीकींनी काँग्रेसला सोड चिठ्ठी देण्याचं कारण काय राज्यसभा इडी चौकशी की जिशांचे फ्युचर सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सिद्दीकी यांच्या रूपाने काँग्रेसला जरी मोठा हादरा बसला असला तरी अजित पवार यांच्या गटाला मुंबईत मोठा मुस्लिम चेहरा मिळणार आहे सध्या अजित पवार यांच्याकडे कोणताही मुस्लिम चेहरा नाही मध्यंतरी नवाब मलिक यांना आपल्याकडे घेण्याचा अजित पवार यांनी पुरेपूर प्रयत्न केला मात्र त्यांच्यावरील आरोपांमुळे ते आपल्यासोबत नकोत अशी भूमिका भाजपने घेतली आणि नाईला जास्त अजित पवार यांनाही ती भूमिका मान्य करावी लागली त्यानंतर आता सिद्दीकी यांच्या रुपाने अजितदादांकडे मुंबईत एका मोठा मुस्लिम चेहरा येणार आहे एका पक्षाला फायदा आणि दुसऱ्या पक्षाला तोटा होणार असल्याचे दिसत असले तरी सिद्दीकी यांनी अठ्ठेचाळीस वर्षांपासूनचे संबंध तोडत काँग्रेसला सोडण्याचा निर्णय का घेतला असा सवाल सध्या विचारला जात आहे कारण सिद्दीकी यांना काँग्रेस पक्षाने चार वेळा विधानसभेचे तिकीट दिले यातील तीन वेळा ते निवडूनही आले याशिवाय त्यांनी बरेच वर्ष मंत्री म्हणूनही काम केले आता त्यांचे पुत्र जिशान सिद्दीकी हे वांद्रेपुरामधून आमदार आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील हा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो इथून सिद्दीकी यांनी निवडून देण्याची किमया साधली त्यावरून वांद्रे भागात त्यांची किती ताकद आहे याचा अंदाज बांधता येतो त्यानंतरही त्यांनी काँग्रेस का सोडली असं विचारलं जात आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये प्रामुख्याने चार कारण असल्याचं बोललं जात आहे त्यातील पहिलं कारण आहे राज्यसभा राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यसभा निवडणुकीसाठी एक उमेदवार राहणार आहे या ठिकाणी बाबा सिद्दीकी यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे एकतर मुंबईतील मुस्लिम चेहरा दुसरी गोष्ट म्हणजे अनुभवी नेता आणि तिसरी गोष्ट म्हणजे आर्थिकदृष्ट्या सक्षम म्हणून सिद्दीकी यांना ओळखलं जातं अनेकदा राजकीय पक्ष राज्यसभेच्या उमेदवारीचा वापर पक्षनिधी करता करत असल्याचं दिसून आलंय यातूनच यापूर्वी अनेक उद्योगपती राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून गेले होते गतवेळी देखील देवरा आणि सिद्दीकी राज्यसभेसाठी इच्छुक होते मात्र दोघांना डावलून इम्रान प्रताप यांना उमेदवारी देण्यात आली या समीकरणांमुळे सिद्दीकी आगामी राज्यसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार असू शकतात अशी शक्यता आहे मात्र आपल्याला अजितदादांकडून राज्यसभेची ऑफर नाही असंही सिद्दीकी यांनी सांगत या चर्चांना पूर्ण देण्याचा प्रयत्न केला यातील दुसरं कारण आहे पाचशे कोटींच्या घोटाळ्यांची इडी चौकशी बाबा सिद्दीकी यांच्या भोवती सध्या ईडीचा फास आहे मागील जवळपास सात वर्षांपासून पाचशे कोटीच्या एसआरए घोटाळ्यात त्यांची ईडी चौकशी सुरू आहे दोन हजार सातमध्ये त्यांची याबाबत चौकशी झाली होती आता हेच प्रकरण पुन्हा ताजं झाल्याचं बोललं जात आहे आणि याच कारवाईपासून वाचण्यासाठी सिद्दीकी यांनी थेट भाजप नको म्हणून अजितदादांच्या राष्ट्रवादीचा मार्ग निवडला असं देखील बोललं जात आहे राज्यातील काही नेत्यांना ईडींचे समन्स आले आहेत हे नेते चौकशीच्या फेऱ्यात आहेत हे सर्व नेते त्यांना संरक्षण मिळेल त्याच पक्षात जात आहे असे म्हणत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी याबाबत भाष्य केलं होतं आता या सगळ्यातलं तिसरं आणि महत्त्वाचं कारण आहे जिशान सिद्दीकी यांचे सेफ फ्युचर बाबा सिद्दीकी यांना आपला मुलगा जिशान यांना दुसऱ्यांदा निवडून आणायचा आहे पण ते ज्या मतदारसंघातून निवडून येतात तो वांद्रेपूर मतदारसंघ शिवसेनेला कोणत्याही परिस्थितीमध्ये हवा आहे राजकीय परिस्थितीमध्ये काँग्रेसने हा मतदारसंघ ठाकरे गटाला न सोडल्यास आणि ठाकरे गटाने जिशान यांना मदत न केल्यास त्यांचं निवडून येणं काहीचं अवघड मानलं जात आहे त्यामुळे महायुतीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे घेऊन जिशान यांना या ठिकाणा निवडून आणता येऊ शकतं असा आडाखा बाबा सिद्दीकी यांनी बांधल्याचा बोललं जात आहे चौथं कारण आहे सिद्दीकींचे अस्तित्व मुंबई काँग्रेसमध्ये काही दिवसांपर्यंत सुनील दत्त एकनाथ गायकवाड गुरुदास कामत आणि मुरली देवरा यांचे पारंपरिक चार गट होते बाबा सिद्दीकी हे सुनील दत्त यांच्या यांच्या गटातील मानले जात होते सध्या दत्त दे आणि कामत यांचा गट अस्तित्व अस्तित्वात नाही देवरा शिवसेनेत आहे त्यामुळे गायकवाड यांचं गट काँग्रेसमध्ये सक्रिय आहे त्यामुळे आपले राजकीय अस्तित्व पुन्हा दाखवून देण्यासाठी सिद्दीकी यांनी अजित पवार यांच्या गटाचा मार्ग निवडला असावा आगामी निवडणुकीत अजित पवार यांच्या गटाचा चेहरा होऊन ते आपले राजकीय अस्तित्व दाखवून देऊ शकतात यातूनच कदाचित त्यांची राज्यसभेची वर्णी देखील लावली जाऊ शकते ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअपच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद